हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आलेले आहेत माझ्या ननंदबाई आणि आम्ही दोघी जावा रात्री चालू होतो, बड्डेला गेलो होतो तिकडून. रात्री थंडी लय होती, थंडी लय होती रात्री. तर ह्या माझ्या दोन्ही नंदा आहेत, एक मोठ्या ननंदबाई आणि एक 3 नंबरच्या ननंदबाई आहेत. 2 नंबरच्या काय आल्या नाही, त्यांना बोलवलं होतं पण त्यांना वेळच भेटला नाही त्यामुळे ते आल्या नाही. आणि इथे आता मी त्यांच्या ब्लाऊजला हुका लावत होते, हुक लावायचं बाकी राहिलं होतं माझ्या ह्या ननंदबाईच्या ब्लाऊजचे. ब्लाऊज शिवले त्यामुळे हुक लावायचं राहिलं होतं. म्हटलं मग तोपर्यंत मी तुम्हाला हुक लावून देते. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि जेवण बनवायचं आहे. नाश्त्यासाठी आम्ही पोहे बनवले होते. तर स्वयंपाकामध्ये आता बिर्याणी बनवणार आहे. माझ्या ननंदबाईंना बिर्याणी खूप खावीशी वाटली होती म्हणून म्हटलं चला आता बिर्याणीच बनवू. आणि मी हुक लावत होते तोपर्यंत माझ्या ननंदबाई म्हटल्या की मी तोपर्यंत अनुष्काच्या वेण्या घालून देते, कारण मुलांना पण शाळेत जायचं आहे. लसूण छान आहे. साड्या वाटल्या का? हा का. तर इथं माझं भाचा, भाचं जावई आणि भाची हे सगळेजण आत्ताच आले होते. त्यांचा चहा पाणी झाला. चालू आहे गँगचं जेवण. दादूस त्यांचं चाललंय जेवण. आता त्यांना जायचंय शाळेमध्ये. इकडे बिर्याणी आलेली शिजत. तर स्वयंपाक झाला आणि माझ्या ननंदबाई म्हटल्या की तोपर्यंत मी कांदा लिंबू चिरून ठेवते. आणि माझ्या सगळ्याच ननंदबाई आल्या की मला कामाला थोडी थोडी मदत करू लागतात. त्यांचं असं काही नाही की आपण भावाच्या घरी आलो की बसूनच राहावं, त्या मदत करू लागतातच मला. चला एवढ का चला पिक्चर मध्ये. चला चला निघा तिकडे. दे तू घे तांबे बेबर उठ. लय काम झालं तो सकाळपासून. उठ सक.
तर आता मुलं शाळेत गेले, मुलांची जेवणं वगैरे झाले, त्यांचं आवरून दिलं आणि ते गेले आहेत शाळेत. आणि दुपारी माझ्या ननंदबाईं त्यांना पण जायचं आहे, जेवण वगैरे झालं की मग ते निघणार आहेत. त्यांना सकाळी लवकरच जायचं होतं, पण मी म्हटलं थांबा थोड्या वेळ, जेवण वगैरे करून जा. मग त्या थांबल्या आणि आता इथे मी ताटं वगैरे बनवून देते त्यांना. हा बोल ना भाई, बरं आहे का? हॅलो, काय नाही भाई, आज काम. तर इथे माझ्या मोठ्या ननदबाईच्या मिस्टरांचा कॉल आला होता की लवकर लवकर आवरा आणि त्यांना पाठवून द्या. त्यांची पण कामाची खूप हाल चालू होती तिकडे, त्यामुळे. तर इथे माझे भाचे जावई, भाचे आणि भाची हे सगळे तिघजण नंतर आले होते, ते पण आता जेवायला बसलेले आहेत. आणि माझे भाचे इथंच आहे संगमनेरमध्ये, अकॅडमीमध्ये असतात ते. आणि जेवण वगैरे करून पुन्हा आम्हाला संगमनेरला पण जायचं आहे. आणि तसेच त्या तिकडून जाणार आहेत बसमध्ये बसून. तर माझ्या ह्या ननंदबाईंना गंठन घ्यायचं आहे, त्यामुळे मग त्या म्हटल्या की तू पण माझ्यासोबत चल, चॉईस करू लागायला. तर आता जेवण वगैरे झाले की ते निघणारच आहे आणि मी पण त्यांच्यासोबत जाणार आहे. हा बघा बरं, करत असल्या त्याला 50% एक्सचेंज राहील, रिटर्न नसतं मॅडम. एक्सचेंज ऑफर एक्सचेंज असतं का? हा मम्मी ते कितीला जायचं डायरेक्ट रिटर्न नाही होत, नाही रिटर्न नाही, डायरेक्ट साडेतीनला जातात. साडेतीनला जातात मी ते साडेतीनचे अडीतलं ते काही ना, हे साडेतीनला बसतो आणि हे अडीचला बसतो. हे चार चार असे नाही, हे साडेतीन पळ्यांचे कितीला बसतो सेम आहे, दिवाय अडीतलाच बसतात. मी ह्या पळ्या याच्यात नाही टाकू शकत ना, भेटा ना. साडेतीनचं मोडायला परत 1250 रुपये, पण वस्तू घ्यायची त्याची 1250 रुपये. 1250 रुपये कॅश रिटर्न नाही भेटत वस्तूच्या बदले. हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज संध्याकाळच्या आता वाजले 7, सूर्य संध्याकाळचे वाजले 8 आणि बायकोनी घातलाय साड्यांचा घाट. बायकोला माहिती आहे आता आपण साड्यांचा घाट घातल्या बोला नवरा करीन स्वयंपाकाचा थाट. रविवार आणि चांगली मस्त पैकी तिला असं डोकं चालतं. मी कामावरून आलो का मग लगेच मग शिवायला सुरुवात करायची, तोपर्यंत मस्त पैकी बाई बसलेली असते. खरंय, आता त्रास द्यायचा चाललंय ना, तर आता माझ्याकडे आहे स्वयंपाक. मी मस्त बनवणार आहे राईस आणि भाकरी, बाजरीच्या भाकरी बनवणार आहे मस्त. तर आता इकडे साड्या भरपूर आलेल्या आहेत पिकअप हॉलला, पुन्हा ब्लाऊज शिवायला विचारून घ्यावं लागून कस्टमरला, साडीतला कपडा घेऊ का म्हणून. चालेल, विचारून घ्या मग, नंतर कट करते मग. तोपर्यंत पिकअप हॉल करून घे तोपर्यंत. आता 5-6 झाले, तेवढं पिकअप हॉल कर. तर इकडे मी ठेवलेली इस्त्री करून हॉलला तूच केलंय, पण आता माझ्यावर होती जबाबदारी. मला दिवाबत्ती करू सर, तू घेतली करू. म्हटलं आता तुम्ही दिवाबत्ती करताय तोपर्यंत घ्या. मला असं वाटतंय मग आता स्वयंपाक करून घ्यायचा का, स्वयंपाक करून घ्यायचा
बायकोन डायरेक्ट हात जा टाकले माझ्या. तुम्ही तुमचा तुम्ही इकडं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजलेले पावणे 10. सुरेखाने घेतलं पिकअप हॉल करायला साड्या. तर इकडं 4 साड्या आहे. पिवळीला आता झालेले. सुरेखा म्हणती मला आता आहे ना हात सिलाई करू लागा. तर आता मला इथे हात सिलाई पण खूप कंटाळा आलेला आहे. तर इकडं तनू दादू आणि अनू काढीत येत आत अंथरुणाचं चालू तयारी. तनूचा अनुचं चालू आहे आता तिघांचा अंथरुणाची तयारी. उरका पटापट चला. त्यांचा अभ्यास उरकला आता 10 वाजले. तर त्यांची इकडं संध्याकाळचं अंथरुण असतं. जेवल्यानंतर भांडे एक जण उचलतं, अंथरुण एक जण टाकतं, झाडू एक जण मारतं. चला दादेव दादू दादू जरा नीट भोत्याचा हल्ला. इकडे दोन बुते, इकडे दोन बुते यांचं काय चालू काय सरकारच चालू आहे. इकडं भूतांचे भूत पटापट. आता खूप कंटाळा आलेला आहे मला. ऑलरेडी जेवलो मी. चला अरे तुमचे भूताळ तोंड धडक सण दादा इकडे धडक सण कुठं तरी निघा निघा हळूच जा. नाही तर कुठं तरी लँडिंग वाशन.